नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण ऐतिहासिक संशोधन पद्धती तिचे कार्यवाही टप्पे या सगळ्या बाबी आपण सविस्तर समजून घेतल्या होत्या आजच्या भागात आपण पुढील संशोधन पद्धती जी आहे ती म्हणजे प्रकृतीवादी किंवा मानव म्हणजेच एथनोग्राफिक रिसर्च मेथॉलॉजी याबद्दल जरा सविस्तर माहिती बघूया गुणात्मक संशोधन पद्धतीतील एथनोग्राफिक रिसर्च मेथड जी आहे याबद्दल आपण जी माहिती बघत आहोत तर त्याच्या अगोदर संकल्पना जी आहे ती समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की प्रकृतीवादी मानव ओष संशोधन हे कशाशी संबंधित कार्य करत असतं तर मानवी संस्कृती म्हणजे एथनो रेफर्स टू ह्युमन कल्चर जे मानवी संस्कृती जी आहे आणि त्याचं वर्णन वर्णन म्हणजे काय ग्राफी म्हणजे एथनो आणि ग्राफी एथनो मीन्स काय की ह्युमन कल्चर आणि ग्राफी म्हणजे काय मीन्स डिस्क्रिप्शन ऑफ कशाच तर मानवी संस्कृतीचं वर्णन करणारं जे काही शास्त्र असतं ते शास्त्र म्हणजे काय आहे मानव किंवा त्याला वंशिक शास्त्र असं म्हणतात आणि इंग्लिश मध्ये त्याला एथनोग्राफी असं म्हटलं जातं मग या मानवी संस्कृतीचा सखोलपणे अभ्यास जो आहे म्हणजे अगदी त्या संस्कृतीमध्ये ज्या ज्या काही पद्धती आहेत मखान पद्धती असतील किंवा सण उत्सव साजरे करण्याच्या पद्धती असतील लग्न समारंभ साज करण्याच्या पद्धती असतील अशा अनेक पद्धती ज्या आहेत किंवा त्यांचा वंश तो जो आहे त्या कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे आणि त्यांच्या कुठे कुठे आणि कशा कशा पद्धतीने जाती प्रजाती ज्या आहेत याही उदयास आलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांचं वैशिष्ट्य जे आहे ही सगळं वैशिष्ट्याचं वर्णन करणारं जे काही शास्त्र आहे त्याला आपण काय म्हणत असतो मानवशास्त्र किंवा वंशिक शास्त्र असं त्याला आपण म्हणत असतो मग आता ह्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर दोन भाग येतात एक भौतिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो आणि दुसरा जो आहे तो मानवी दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो आता भौतिक दृष्टिकोनातून म्हणजे काय की त्या विशिष्ट मानवी संस्कृतीच्या दृष्टिकोनातून त्यांची घरं असतील त्यांच्या घरांच्या पद्धत म्हणजे उभारण्याच्या पद्धती असतील किंवा बांधण्याच्या ज्या काही पद्धती असतील किंवा जागा असेल तिथला रंग वगैरे असेल काही साधनं वगैरे जी आहेत तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत या सगळ्या बाबींचा समावेश हा भौतिक सा दृष्टिकोनातून आपण घेत असतो मग वेगवेगळ्या प्रकारची अवजारं त्यांची कोणकोणती आहेत कोणकोणत्या साधनांचा ते वापर करत असतात या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत असतो तर ते म्हणजे काय तो फिजिकल दृष्टिकोनातून आपण अभ्यास करत असतो आणि मानवी दृष्टिकोनातून अभ्यास म्हणजे काय की ते जी काही जी संस्क ज्या संस्कृतीबद्दल तुम्ही अभ्यास करत आहात तर त्या संस्कृतीमध्ये असे त्यांचे वंश असे किंवा त्यांचे ब पोशाख परिधान करण्याच्या पद्धती वगैरे असतील किंवा त्यांच्या भावभावनांची प म्हणजे देवा देवाणघेवाणीची पद्धत असेल त्यांची बोलण्याची एकूण स्टोनिंग वगैरे जे आहे किंवा वेगवेगळे प्रकार जे आहेत किंवा त्या संस्कृतीमध्ये कोणकोणते आहेत या दृष्टिकोनातून सविस्तर अभ्यास जो आहे यामध्ये आपण काय करत असतो करत असतो म्हणजे मानवी संस्कृतींचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून आपण ज्या पद्धतीचा वापर करत असतो की एकूणच लोकांची जी काही संस्कृती आहे तर त्या संस्कृतीमुळे त्यांच्या जीवनावर नेमका काय प्रभाव पडलेला आहे त्यांच्या जीवना जीवनावर असं कोणत्या प्रकारचं वर्चस्व तिथे दिसतं आहे किंवा कशा पद्धतीने त्यांचं जीवनचक्र जे आहे ते, ते सुरू आहे ते या सगळ्या बाबी ज्या आहेत या बाबींचा आपण सखोलपणे अभ्यास हा करत असतो शिवाय जे व्यक्तिगत आहेत जो काही समूह आहे जो मानवी मानवी समूह जो काही आहे ते तर त्यांच्या सामाजिक दृष्टिकोनातून आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून कोणकोणती वैशिष्ट्य निदर्शनास येत आहेत त्या वैशिष्ट्यांमागचं नेमकं कारण काय आहे त्याच्यावर नेमका प्रभाव कोणाचा आहे त्याचे परिणाम नेमके काय काय दिसत आहेत या सगळ्या बाबींचं सविस्तर विश्लेषण जे आहे ते आपण याच्यामध्ये करत असतो मग या माध्यमातून जर आपल्याला सगळी माहिती ज्या वेळेला आपण मिळवत असतो त्या संस्कृतीचा विशिष्ट पद्धतीने जेव्हा अभ्यास करत असतो तर त्यावेळेला त्या प्रजातींच्या संदर्भात किंवा त्या मानवी संस्कृतीच्या संदर्भात काही ध्वनिमुद्रित केलेलं साहित्य असेल किंवा कोणाच्या मुलाखती वगैरे तुम्ही घेतलेल्या असतील किंवा काही दैनंदिनी आपण म्हणतो रोजनिशी आपण डायरी वगैरे त्याला म्हणत असतो किंवा प्रत्यक्ष जाऊन तुम्ही तिथे निरीक्षण म्हणजे केलेलं आहे किंवा त्या लोकांच्या समूहात काही दिवस तुम्ही तिथे घालवलेले आहेत किंवा त्याच पद्धतीने त्यांची त्यांच्याशी समूहिक कम्युनिकेशन करत असताना तुम्ही इतर काही माध्यमांचा वापर केलेला आहे का किंवा इतर लोकांकडून तुम्ही त्यांची सगळी माहिती जाणून घेतलेली आहे का त्याच्यावर काही चित्रपट असतील काही चलचित्र वगैरे असतील काही फोटोग्राफ्स वगैरे असतील या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या माध्यमातून तुम्ही त्या विशिष्ट प्रकारच्या संस्कृतीचा काय करत असतात अभ्यासा करत असतात की जेणेकरून तुम्हाला त्या मानवी संस्कृतीबद्दल सखोलपणे काय करता येते माहितीही घेता येते अशा रीतीने मित्रांनो आपल्याला मानवशास्त्र पद्धती दृष्टिकोनातून जर आपल्याला संशोधन करायचं असेल तर या वेगवेगळ्या बाबींची सखोलता जी आहे ती आपल्याला तपासायची असते म्हणजे तरच आपण त्या संस्कृतीबद्दल सखोल माहिती जी आहे ती मिळवू शकतो आहे मग त्याच्यासाठी अनेक साधनं जी आहेत तीही आता आपण बघितलेली आहेत आणि तुम्ही इतर अजून काही साधनं जी आहेत त्यांची यादी मात्र करायची आहे पुढील भागात आपण एथोग्राफिक रिसर्च मेथॉलॉजीमध्ये सुद्धा कोणकोणत्या प्रकारे संशोधन करता येत आहे किंवा ते संशोधन जर तुम्हाला करायचं असेल तर त्याची कार्यवाहीचे टप्पे नेमके काय आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद